एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या 100 दिवसांपासून संप पुकारलाय. दरम्यान एसटी विलीनीकरणासंदर्भातला उच्चस्तरीय समितीचा अहवाल कालच राज्य सरकारनं उच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एसटीच्या विलीनीकरणासंदर्भात शिफारस देण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारला 18 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र कालच बंद लिफाफ्यात मुख्यमंत्र्यांच्या अभिप्रायासह अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर करण्यात आला आहे. आता अहवालात काय दडलंय याची सर्वांनाच उत्सुकता आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी अभिषेक मुठा आता आपल्या सोबत आहेत. अभिषेक, काय माहिती मिळते? अहवाल सुपूर्द करण्यात आलाय, काय अपडेट्स? बरोबर आहे सौरभ, साधारणपणे बघायचं झालं ती एसटीसाठी ही मोठी बातमी आहे. प्रवाशांचे आपल्याला माहिती आहे मागील 3 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात हाल होत होते. अशात एसटी कर्मचारी जे आहेत ते या संदर्भात काही मार्ग काढण्यासाठी देखील तयार नव्हते. आता अशी माहिती आपल्या हाती येते आहे की कालच राज्य सरकारकडनं एसटी विलीनीकरणासंदर्भातला जो अहवाल आहे तो हायकोर्टामध्ये सादर करण्यात आलेला आहे. जी सुनावणी होती, सुनावणीनंतर हा अहवाल देण्यात आलेला आहे. प्रामुख्यानं बघायचं झालं तर 3 तारखेला याची मुदत जी आहे ती संपत होती. या संदर्भात राज्य सरकारकडनं 3 तारखेलाच हायकोर्टामध्ये जे आहे ते ॲप्लिकेशन देण्यात आलेलं होतं आणि काल या संदर्भात सुनावणी झाली. यावेळी या ज्या उच्चस्तरीय जी ही समिती होती त्याचं कामकाज पूर्ण झालेलं होतं. मुख्यमंत्र्यांना देखील तो अहवाल गेलेला होता आणि मुख्यमंत्र्यांनी यावर अभिप्राय देखील कळवलेला होता. मात्र मंत्रालयापासून ते हायकोर्टापर्यंत पोहोचेपर्यंत सुनावणी जी आहे ती संपली होती आणि ही सुनावणी संपल्यामुळेच हा अहवाल जो आहे तो सुनावणी दरम्यान सादर होऊ शकला नाही. मात्र आत्ताला आपल्याला वरिष्ठ सूत्रांकडनं अशी माहिती मिळते आहे की हा अहवाल दुपारनंतर सुनावणीनंतरच लगेचच सादर करण्यात आलेला आहे. मात्र अशात आता सरकारकडनं जो आहे तो वेळ मागण्यात आलेला होता. या दरम्यान सरकारला 18 तारखेपर्यंत वेळ देखील दिलेला आहे आणि या संदर्भात 22 तारखेला सुनावणी आहे. त्यामुळे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे सौरभ की मुख्यमंत्र्यांनी अभिप्राय काय दिलेला आहे, या उच्चस्तरीय समितीनं या संदर्भात काय नोट्स त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यांनी काय मांडणी केली आहे. प्रामुख्यानं बघायचं झालं तर आर्थिक बोजा जो आहे तो सरकारवर मोठ्या प्रमाणात पडणार आहे, त्यामुळे सरकार या संदर्भात काय निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं असेल सौरभ. बरोबर, धन्यवाद अभिषेक या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.